कोणतीही पूर्वतयारी न करता अजिबात न फसणारी अगदी झटपट गॅस न पेटवता शिवाय दुप्पट फुलणारी अगदी कोणीही बनवू शकेल इतकी सोपी पोह्यांची कुरडई आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. यासाठी आपण 2 कप पोहे घेतलेले आहेत. पोहे आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. पोहे धुतल्यानंतर आपल्याला हे 15 ते 20 मिनिट झाकून ठेवायचे आहेत. झाकून ठेवल्यानंतर लक्षात येईल की पोहे आतपर्यंत भिजलेले आहेत. पोहे हे जाड घेतलेले होते, त्यामुळे मिक्सरला घालताना ज्यावेळी तुम्ही दळून घेताल त्यावेळी त्याच्यामध्ये 1/2 कप कोमट पाणी घालावे. म्हणजे पोहे बारीक तर दळले जातातच, परंतु पोह्यांना एक चिकटपणा किंवा बांधीवपणा येतो. दळलेले पोहे पुरण दळण्याच्या चाळणीच्या साह्याने आपण गाळून घेणार आहोत. ग्लास किंवा वाटीच्या साह्याने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. अगदी सहजपणे हे गाळले जातात. या पद्धतीने हे संपूर्णपणे गाळून झालेले आहे. यामध्ये 1/2 चमचा इतका पापडखार घालावा, तसेच 1 चमचा इतकं मीठ घातलेलं आहे. पापडखार जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही 1/2 चमचा याच्यामध्ये बेकिंग सोडा देखील घालू शकता. आता आपण हा शेवगा घेतलेला आहे आणि हे तयार पीठ आपण चमच्याच्या साह्याने हळूच दाबून दाबून या सोऱ्यामध्ये घालणार आहोत. सोऱ्याचं झाकण लावून एका हाताने वरच्या बाजूने सोऱ्या फिरवत आणि दुसऱ्या हाताने हा फिरवत या पद्धतीने आपल्याला कुरडई घालायची आहे. 1 ते 2 वर्ष ही कुरडई व्यवस्थित टिकते. पीठ थंड झालं तरी काहीही फरक पडत नाही, हा या कुरडईचा फायदा आहे. 2 वाटी पोह्यांची कमीत कमी 20 कुरडया तयार होतात. या कुरडया उन्हातच घालायची गरज नाही. फॅनखाली अगदी 2 दिवसामध्ये या कुरडया व्यवस्थित सुकतात. अगदी 2 वर्ष टिकवायचे असल्यास तुम्ही याला एखादा ऊन दाखवून घेऊ शकता. सुकल्यानंतर या पद्धतीने कुरडया दिसतात आणि तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता आकार अगदी चौपट होत आहे. तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन.